2024 या नवीन वर्षानिमित्त भाजपच्या वतीने पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक निलेश पाविसकर आणि अस्मिता कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळाच्या दिनदर्शिकांचे प्रकाशन भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी प्रभाग समिती ड च्या माजी सभापती सुशीला घरत, माजी नगरसेवक निलेश वाविसकर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, मार्तंड सोनावणे, आनंद मोकाशी, दर्शन सिंग, राजू वायचळ, विनेश नायर, प्रमोद कार्ज, खारघर महिला मोर्चा सरचिटणीस कंचन बिर्ला, प्रतीक्षा माळी, आशा मोरे, प्रिया राजकुमार, पुष्पा पुरोहित, विमल कांबळे, कविता तन्ना, छाया हारेल, शकुंतला निगी, नीती ओझा, लक्ष्मी चव्हाण, गौरी पवार, सीमा नरे, शहाबाई काशीद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खारघरमधील माजी नगरसेवक आणि पनवेल महापालिकेचे पहिले पाणीपुरवठा सभापती निलेश वाविसकर यांनी 2024 या वर्षासाठी आपणा सर्वांसाठी दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे. खारघरमधल्या अनेक लोकांच्यासाठी सातत्यानं काम करत त्यांनी जनहिताची अनेक कामं मार्गी लावलेली आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं शासकीय अधिकाऱ्यांच्याकडे सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सातत्यानं पाठपुरावा करत असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या विकास कामांच्या माध्यमातून किंवा लोकांसाठी सार्वजनिक सोयीसुविधा निर्माण करून ते सर्वसामान्यांचा दुवाही मिळवत असतात. या निमित्तानं मी त्यांना आणि त्यांच्यासोबतच्या सर्व सहकाऱ्यांना, भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण टीमला मनापासून नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो. हे नवं वर्ष आपण सर्वांना सुखासमृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जाओ. अस्मिता कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्र मंडळ आणि त्याजवळ प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या वतीनं नवीन पनवेलमधील पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका, माजी सभापती सुशीला जगदीश घरत यांनी नवीन पनवेलवासियांसाठी या 2024 या वर्षाचं कॅलेंडर आपल्या सर्वांसाठी आणलेलं आहे. या संपूर्ण परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करून सुशीला घरतजी त्या सातत्याने कार्यरत असतात. तसेच परिसरामधल्या सर्व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या असतील किंवा त्यांचं अस्मिता कला क्रीडा मंडळ असेल किंवा प्रियदर्शनी महिला मंडळ असेल सातत्यानं कार्यरत असतं. या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. नव्या वर्षाच्या आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा.